यापुढे राणेंचं नाव घेणार नाही असं दीपक केसरकर म्हणाले. वाद निर्माण झाल्यानंतर केसरकर वरमल्याचं दिसतंय. नारायण राणेंनी केसरकरांबाबत मोदींकडे तक्रार केली होती यावर विचारलं असता केसरकर यांनी अशी कोणतीही तक्रार त्यांनी केली नाही असं म्हटलेलं आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी त्यांच्या वादग्रस्त विधानाबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे. यापुढे राणेंचं नाव घेणार नाही असं दीपक केसरकर म्हणाले. ज्या ज्यावेळेला राणेसाहेब मला भेटलेले आहेत त्यावेळेला मी त्यांच्याशी अत्यंत आदरपूर्वक वागलेलो आहे आणि अनेक वेळेला मी सांगितलेलं आहे की राणेसाहेबांशी माझा व्यक्तिगत कुठलाही वाद नाही. मी कधी चांगलं बोललो किंवा वाईट बोललो तरी राणेंच्या संदर्भात मी बोललो की मग त्याचा रेफरन्स हा माझा त्यांच्याशी पूर्वी झालेल्या वादाशी जोडला जातो. त्याच्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला माझ्या प्रेस कॉन्फरन्सेस होतील त्यावेळेला त्यांचं नाव हे घेतलं जाणार नाही, कारण मी सार्वजनिक जीवनामध्ये काही पथ्य पाळतो. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24